झारखंड येथील तीर्थस्थळ सम्मे शिखरजी या तीर्थस्थळाला झारखंड येथील राज्य सरकारच्या अनुमतीने केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. केंद्र सरकारने व झारखंड सरकारने घेतलेले या निर्णयाचा विरोध दर्शवित तहसील कार्यालयावर रिसोड येथील जैन समाज बांधवांतर्फे भव्य मोर्चा काढून निषेध केला. झारखंड सरकारने पर्यटन स्थळाविषयीचा निर्णय रद्द करून या पवित्र स्थानाला जैन धर्मियांचे तीर्थस्थळ घोषित करावे अशी मागणी आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त कारंजा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील गाडगेबाबा पुतळा बजरंग पेठ या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. तसेच संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. विवेकानंद युवा मंडळ, लाडेगाव व अनुभव शिक्षा केंद्र यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मौजे लाडेगाव येथे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची 66व्या पुण्यतिथीनिमित्त 50 गोरगरीब निराधार महिलांना साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरांमध्ये वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या उपक्रमामध्ये लाडेगाव येथील गोरगरीब कुटुंबांना अनाथ व एकल महिला यांना साडी देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला. समृद्धी महामार्गाच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील इंटरचेंज काल रात्री 8 वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. दुचाकीस्वार हिरंगे येथील असून शेलू बाजारकडे जाताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. मग धडक दिल्यानंतर दुचाकी जवळपास 200 फुटापर्यंत घासत नेली असता दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बाजूला फेकल्या गेले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले आहे. जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते, त्यामुळे ते अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पाडण्यास मदत होईल. हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. दिघी गावच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये दर्शना विजय ढळे ही 22 वर्ष वय असणारी युवती थेट जनतेतून सरपंच पदावर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आलेली आहे. सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून निवडून आलेल्या दर्शनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला असला तरी अधूनमधून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहे. त्या जिल्ह्यात नव्याने एक कोरोना बाधित आढळून आला असून आता जिल्ह्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 झाली आहे. गत 3 दिवसात जिल्ह्यात केवळ 1 नवा कोरोना रुग्ण आढळून आल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. वाशिम शहरात अनेक महिन्यापासून बंद पडलेल्या घंटा गाड्या अजून सुरू झाल्या नाहीत. घंटा गाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नव्या टेंडरला मान्यता न दिल्याने शहरातील घंटा गाड्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या घंटा गाड्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुरू करतील का असा प्रश्न शहरवासियांना उपस्थित केला आहे. एकीकडे नगरपरिषदेच्या घंटा गाडी बाबतीत वादविवाद सुरू असताना दुसरीकडे शहराच्या सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. आता वातावरण निरभ्र असल्याने सायंकाळी 6 वाजतापासूनच थंडीचा कडाका वाढत असून सकाळी 9 वाजेपर्यंत थंडीचा जोर कायम राहत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत.